नमस्ते आज आपण पाहणार आहोत स्क्रीन फिल्टर ह्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत आपण ड्रिपच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीन फिल्टर पाहिले असतील त्याच्यामध्ये दोन इंची अडीच इंची तीन इंची त्याची जी कॅपॅसिटी असते त्या प्रभा त्याप्रमाणे आपण स्क्रीन फिल्टर वापरत असतो या तर ह्याच्यामध्ये हे यू पी जे ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हे आपल्यासाठी हा चार इंचीमध्ये आणि एक लाख कॅपॅसिटी तासाला असणारा हा फिल्टर बनवलेला आहे तर ह्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला ज्यावेळेस ह्या हा वायपीस आहे ह्याला आपण वायपीस म्हणूया ज्यावेळेस आपल्या विहिरीवरती दोन मोटारी असतात त्यावेळेस आपण हे अशा प्रकारे एकदम हेवी आणि मजबूत वायपीस बनवलेलं आहे त्यावेळेस आपण ही कु या हि हिथू एक मोटर जोडू शकतो आणि इथून पण एक मोटर जोडू शकतो ह्याच्यामध्ये किंवा आपल्याला एकच मोटर जोडायची असेल तर इथं प्लेट लावून आपण बंद करून ठेवू शकतो इथं आपण आपला जो एन आर वी आहे तो इथं एन आर बी आपण इथं जोडू शकतो आणि इथून आपला हा स्क्रीन फिल्टर चालू होतो इथून आपण जर समजा बायपास द्यायचा असेल महागारी पाणी सोडायचं असेल तर इथं आपण बायपास देऊ शकतो किंवा इथं आपल्याला जर पी आर व्ही लावायचं असेल तर इथून आपण पी आर व्ही पण आपण देऊ शकतो पी आर व्ही म्हणजे प्रेशर रिलीफ वॉल जेवढं आपल्याला पुढं प्रेशर पाहिजे तेवढं पुढं प्रेशर जातं आणि जेवढं आपल्याला पा प्रेशर जास्त झालेलं असेल ते या बायपासमधून महागारी सोडलं जात त्याला आपण पी आर व्ही म्हणतो तर ह्याच्यामध्ये हे पाईप जो दिला आहे तो चार इंची आहे ह्याचं इनलेट आहे ते चार इंची आहे याचं आउटलेट आहे ते पण चार इंची आहे आणि हा जो प पाई पाईप पाई आहे हा जो फिल्टर आहे तो ताशी एक लाख लिटर कॅपॅसिटीचा फिल्टर आहे तर ह्याच्यामध्ये जर आपण असं पाहिलं ह्याला तर हे असं आपण जर ह्याचा विचार केला तर हे असं एवढं उंचपर्यंत आपणही असा हा फिल्टर बनवलेला आहे हा आपण हेवी कॅपॅसिटीचा आणि हेवी क्वालिटीचा आणि मजबूत असा फिल्टर आपण बनवलेला आहे जाळी मी तुम्हाला आता दाखवत आहे हे असं हँडलद्वारे आपण काढल्यानंतर ह्याच्यामध्ये हे टोपन आहे हे कॅप आहे आणि ह्याच्यामधून ही असे आपण चार इंची जाळी आपण म्हणतो ज्याला आपण स्क्रीन फिल्टर म्हणतो आपण तो हा स्क्रीन फिल्टर आहे तर ह्याच्यामध्ये हेवी आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा पाईप वापरलेला आहे ह्याच्यामध्ये आणि याला आपण एकशे वीस मेसचे हे जे आपण स्क्रीन फिल्टरची जाळी म्हणतो आपण ती वापरलेली आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ह्या सपोर्ट दिलेला आहे हे जेणेकरून ज्यावेळेस आपण ह्या स्क्रीन फिल्टरमध्ये जाळी घालतो त्यावेळेस हे जाळीला टच होऊ नये म्हणून हे दिलेलं आहे ह्याच्यामध्ये हा फिल्टर जो आहे याचा जो पाईप आहे तो एकदम मजबूत आणि हेवी क्वालिटीचा वापरलेला आहे ह्याच्यामध्ये आपण पाहू शकता ह्याच्या आतमध्ये एक आपण अशा अशा प्रकारचं सपोर्ट देऊन इथं असं हा रिंग दिलेली आहे की जेणेकरून हे आ, पा पाणी पास होणार नाही अशा प्रकारे आपण इथं अशी जाळी ज्यावेळेस काढायची जा असेल त्यावेळेस अशी आपण जाळी बसवून ह्याचं आपण टोपण अशा प्रकारे बसवू शकतो हे अशा प्रकारे आपण हँडल ह्याचा पूर्णपणे लावून असं आपण ह्याला पॅक करू शकतो तर अशा पद्धतीनं हे आपण फिल्टर दोन्ही तिन्ही साईजमध्ये बसवता येतं आपल्याला हा अशा पण पद्धतीनं बसवता येतो आणि हा अशा पण पद्धतीचा बन ब बसवता येतो आणि त्या साईडनं पाहिलं तर अशा पण पद्धतीनं आपल्याला बसवता येतो असा हा फिल्टर तिन्ही पद्धतीनं आपल्याला बसवता येतो तर ह्याचं आणखी एक आपल्याला खास वैशिष्ट्य जर म्हणलं तर हा जो फिल्टर आहे तो आपण नेहमी पाहतो आपल्याला साधारण दोन तासाला तीन तासाला चार तासाला आपण नेहमी फिल्टर साफ करायचा प्रयत्न करत असतो कारण त्याची कॅपॅसिटी लहान असती या हा जर फिल्टरचा विचार केला आपण तर ह्याची तासाला एक लाख लिटर कॅपॅसिटी असल्यामुळं हा तुम्हाला कमीत कमी जास्तीत जास्त वेळाने साफ करावा लागेल आणि ह्याच्यामध्ये जो आपला मेन ड्रिपचा गाभा आहे तो आहे फिल्ट्रेशन, फिल्ट्रेशन तर ह्याच्यामध्ये फिल्ट्रेशन तर क्लिअर होणारच प्लस आपला जो प्रेशर म्हणतो आपण तो प्रेशर जो हेडलॉस आहे तो ह्या फिल्टरमध्ये आपण पूर्णपणे कमी केलेला आहे याचं कारण काय तर ह्याच्या जी साईज दिलेल्या आहेत त्या आपण खूप मोठ्या साईज दिलेल्या आहेत हां आपण तुम्ही पाच एच पी मोटरीसाठी साडेसात एच पी मोटरीसाठी दहा एच पी मोटरीसाठी किंवा एक किंवा दोन मोटरीसाठी सुद्धा आपण हा फिल्टर वापरू शकतो आहे त्याच्यानंतर पुढं आपण एक ॲसेम्ब्ली जर जर त्याची रिकमेंडेशन म्हणजे किंवा जर गरज असेल तर आपण ही अशी ॲसेंब्ली पण देतो पुढं अशा पद्धतीनं हे करून हे इथं बसल्यानंतर फील्डमध्ये समजा दोन वाल असतील तर आपण इथं हे आउटलेट दिलेले आहेत दोन जर एखाद्या तीन आउटलेट असतील तर अजून आपण इथं देऊ शकतो की अशा प्रकारची ही ॲसेम्ब्ली आहे ह्याच्यामध्ये हे जर गरज असेल तर आपण वापरू शकतो जर गरज नसेल तर आपल्याला वापरायची गरज नाही हा वायपीसुद्धा जर आपल्याला दोन मोटरीची गरज असेल तर आपण वापरू शकतो अन्यथा हा वाय पीसुद्धा वापरायची गरज नाही डायरेक्ट आपण विहिरीच्या मोटरीचा पाईप जरी आपण इथं जोडला इथं इथं जोडला तरी आपला फिल्टरेशन आपलं फिल्टरचं काम करू शकतो तर अशा प्रकारे यू पी जे कंपनीने हा आपला स्क्रीन फिल्टर याला आपण जम्बू स्क्रीन फिल्टर म्हणूया तो फिल्टर लाँच केलेला आहे तरी आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी ह्या फिल्टरचा वाप उपयोग करावा व आपल्या शेतामधील जे काही आपला त्रास आहे की काय जे किंवा फिल्टरेशनचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण दूर करावा अशी आमची नम्र विनंती आहे रो यूट्यूब चॅनल आहे ह्या यूट्यूब चॅनलला आपण जर आत्तापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर आपण सबस्क्राइब करा ही आमची नम्रतेची विनंती